येवला शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला कार्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी येवल्याचे प्रांताधिकारी ज्योती कावरे, निफाड प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, येवलाचे तहसीलदार रोहिदास वरुळी, पोलीस अधीक्षक समरसिंग साळवे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख यासह अनेक अधिकारी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका प्रशासनाला येणाऱ्या अडचणीच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत आवश्यक त्या वैद्यकीय सुविधेबाबत तसेच कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यकता असेल तर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये देखील हलवण्यात यावे असे आदेशही देण्यात आले. किराणा माल, औषधे, भाजीपाला आणि कृषी मालाची दुकाने सुरू ठेवायची आहे, मात्र गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. जीवनावश्यक मालाची वाहतूक सुरळीत ठेवण्यास नियोजन करावे. योग्य नियोजन करून मार्केट सुरू ठेवावे अशा सूचना देखील पोलिसांना देण्यात आल्या. न्यूज 15 मराठीसाठी गजानन देशमुख, येवला, नाशिक.